वाजनकर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. शंखनाद प्रस्तुत स्वादाची परफेक्ट मात्रा, शंखनादची खाद्ययात्रा प्रस्तुत करते आपले टेस्टी पार्टनर स्वागमारे मसाले आणि 24 कॅरेट ऑइल. चला तर मग आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. आज आपण एकदम ट्रॅडिशनल डिश बनवणार आहोत, त्याचं नाव आहे काकडीचा कोरडा. बरेच लोकांना माहिती आहे, बरेच लोकांना माहिती नाही. साधारणपणे विदर्भामध्ये, नागपुरात खास करून, ही रेसिपी करतात आणि खातात. मी पण लग्न झाल्यानंतरच ही रेसिपी माझ्या सासूबाईंकडनं शिकलेली आहे आणि आज ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, आपल्याला काकडी घ्यायची आहे आणि त्याला किसून घ्यायचं आहे. पण काकडी आपण जेव्हा जेव्हा वापरतो तेव्हा ती कडू आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी त्याला टेस्ट करणं गरजेचं आहे. सो मी साधारण 2 काकड्या घेते आहे. ही पण काकडी आपण टेस्ट करायची आहे. कडू आहे. सो हे बघणं गरजेचं आहे. ही चांगली काकडी सगळ्यात पहिल्यांदा किसून घ्यायची आहे आणि याला साहित्य खूपच कमी लागतं आहे. टोमॅटो आहे, लसूण भरपूर हवा आहे, बारीक चिरलेला लसूण आहे, हिरवी मिरची आहे, गोडलिंब आहे आणि कोथिंबीर आणि आपले टेस्टी पार्टनर्स. चला तर मग सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, तर जाडसर भागाने आपल्याला किसून घ्यायचं आहे. मी दोन्ही काकड्या किसून घेते. काकडी आपली किसून झालेली आहे आणि आता आपण सुरुवात करणार आहोत. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची. अगदी सोपी रेसिपी आहे आणि युजली रात्रीच्या जेवणामध्ये हे आपण करू शकतो. कढई गरम होते आहे आणि त्यात आपण घालणार आहोत तेल. साधारण 4 टेबलस्पून तेल गरम व्हायची आपल्याला वाट बघावी लागणार आहे, कारण आपली सगळी तयारी झालेली आहे. तेल छान तापल्याशिवाय, कडकडीत तापल्याशिवाय त्यात मोहरी घालण्यात काही अर्थ नसतो, म्हणून वाट बघावी लागणार आहे. तेल आपलं तापलेलं आहे, त्यात आपण घालणार आहोत मोहरी. भरपूर मोहरी घालायची, मोहरीचं प्रमाण थोडंसं बाकी भाज्यांपेक्षा जास्त. त्यात घालणार आहोत हिरवी मिरची आणि भरपूर लसूण. हा साधारण 15-20 कळ्या लसणाच्या आहे आणि ह्या सगळ्या बारीक चिरलेल्या आहे आणि मला भरपूर आवडतो आणि या रेसिपीमध्ये भरपूर लसूणच चांगला लागतो. त्याच्यामुळे मेन जी टेस्ट आहे, काकडी आणि लसूण याचं कॉम्बिनेशन खूप बढिया लागतं. कांदा वगैरे घालायची गरज नाही, लसूण छान परतून घ्यायचा आणि गोडलिंब पण घालायचं. हे पण कॉम्बिनेशन अफलातून आहे. वाव, मस्त सुगंध सुटलेला आहे. इकडे काकडीचा सुगंध येतो आहे, इकडे लसणाचा सुगंध येतो आहे. मजा येईल. हिंग घालायची थोडंसं आणि आता यात घालणार आहोत आपण आपले टेस्टी पार्टनर्स. हळद आणि मिरच्या मी भरपूर घातलेल्या आहेत, त्यानुसार आपण तिखट घालणार आहोत. थोडं मी तिखट घातलं, बाकी याला कुठलीही धने पावडर किंवा हे असलं काहीही नको आहे, फक्त हळद आणि तिखट. कधी कधी थोडे कमी स्पायसेस वापरले तरी पदार्थ चांगला होतो. टोमॅटो पण ऑप्शनल आहे, नसेल घालायचा तर डायरेक्ट तुम्ही काकडी घाला, पण टोमॅटो घातलेला आवडतो. टोमॅटो परतून झाला, आता आपण यात घालतो आहे काकडी. आता काकडी मी सालासकट घेतलेली आहे. तुम्ही त्याला सालं काढून घेतलं तरी हरकत नाही, पण सालासकट घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही.
मिक्स करून घ्यायचं छान. काकडीचं पाणी आहेच पण तरीही थोडं पाणी घालायचं. काकडीला पण पाणी सुटणार आहे, थोडं पाणी घालायचं. आणि आता आपण याची ग्रेव्ही नाही तयार करत आहे, थोडंसं आपण याला पाणी घालणार आहोत. त्याच्यामुळे थंड पाणी घातलं तरी चालेल. आणि स्वादानुसार मीठ. सगळे मसाले टाकून झालेले आहेत आणि याला आपण 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे. हे शिजलं की नाही हे बघायची गरज नाही. 5 मिनटं आपण त्याला ठेवलेलं आहे झाकून. थोडं पाणी आपण घातलं आणि काकडीलासुद्धा पाणी सुटतं. मीठ आपण घातलेलंच आहे. आता आपल्याला काय घालायचं आहे, याला बेसन जे आहे ते आपल्याला पेरायचं आहे. साधारण मी 4 ते 5 मोठे चमचे बेसन घेतलेलं आहे आणि याला गॅस कमी करते. आणि त्याचे गोळे आज जमले तरी ते छान लागतात आणि ते जमायलाच पाहिजे. त्याची चव एक मस्त येते. बेसन आपलं मिक्स झालेलं आहे आणि याला आपण पुन्हा 5 मिनटं कमी याच्यावरती झाकून ठेवणार आहोत. 5 मिनटं त्याला एक वाफ येऊ देऊ, त्याच्यानंतर आपला कोरडा तयार आहे. पण 5 मिनटं आपल्याला वाट बघावी लागणार आहे. वाघमारे वऱ्हाडी मसाला आता तुमच्या शहरात प्रत्येक किराणा दुकानात. वाघमारे वऱ्हाडी मसाला, रोजच्या जेवणाला स्वाद जरा अटके. वाव, मस्त झालेलं आहे. थोडा कोथिंबीर घालू आणि आपला काकडीचा कोरडा तयार. आता काकडीचा कोरडा हा भाताबरोबर पण खाता येतो, भाकरीबरोबर पण खाता येतो आणि पोळीबरोबर पण खाता येतो. पण याच्यासाठी ना पोळी कशी करायची, छान जाडसर पोळी करायची. आपण फुलका करतो त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी जाड, तंदुरी रोटी जशी असते तेवढी जाड पोळी करायची. मस्त गरम गरम शेकायची आणि कांदा लिंबू बढिया मस्त ताव मारायचा आणि खायचा. तर ही रेसिपी तयार झालेली आहे, मी लगेच तुमच्यापुढे प्रेझेंट करून घेऊन येते. झकासपैकी काकडीचा कोरडा तयार आहे. त्याच्याबरोबर मस्त जाड पोळी केलेली आहे, तंदुरी पोळी म्हणजे कणकेचीच आहे पण छान शेकून त्याला कडक केलेली आहे. कांदा मिरची लिंबू आणि एक आणखी सिक्रेट आहे, ते असं की आपण या कोरड्यावरती कच्चं तेल घेतलेलं आहे शेंगदाण्याचं. ते घेतल्याने याची टेस्ट एक वेगळीच इन्हान्स होते आणि मस्त लागते. तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघाल आणि याचा आस्वाद घ्याल याची मला 100% खात्री आहे. ही आवडली असेल यात शंकाच नाही. तेव्हा करून पहा आणि मला त्याच्या प्रतिक्रिया कळवा. यानंतर मी एक छोटासा ब्रेक घेणार आहे आणि ब्रेकनंतर तुमच्यासाठी घेऊन येणार आहे एका एक्सपर्ट गेस्टला. तेव्हा कुठेही जाऊ नका, बघत राहा शंखनाद प्रस्तुत खाद्ययात्रा, पॉवर्ड बाय वाघमारे मसाले आणि 24 कॅरेट ऑइल. आलेच मी. वाघमारे वऱ्हाडी मसाला आता तुमच्या शहरात प्रत्येक किराणा दुकानात. वाघमारे वऱ्हाडी मसाला, रोजच्या जेवणाला स्वाद जरा अटके. भाई खाने में जितना जरूरी होता है स्वाद, उतना ही जरूरी उसमें बसा स्वास्थ्य. और ये दोनों आपको भरपूर मिलेंगे सिर्फ 24 कैरेट कुकिंग ऑयल में, जो खाना बनाते हुए लगे बहुत कम और दे पूरा स्वाद. वहीं स्वीडन टेक्नोलॉजी से बना ये ऑयल गरम होते वक्त जरा सा भी धुआं ना होने दे. 4 स्पेशल वैरायटीज में अवेलेबल, यानी ग्राउंडनट ऑयल, सोयाबीन ऑयल, सनफ्लावर ऑयल और राइस ब्रांड ऑयल. तो आज ही आजमाएं, अपने जायके और स्वास्थ्य दोनों को दे 24 कैरेट कुकिंग ऑयल का जानदार तड़का.
चलें, सांस भी नहीं लेने दी यार। साफ हवा एंजॉय करने के लिए अब कहीं और क्यों चले, घर पे ही रुके। वोल्टास का नया प्योर एयर एडजस्टेबल एसी विद हेपा फिल्टर, ये जर्म्स और पोल्यूटेंट्स को फिल्टर करे और दे साफ ठंडी हवा 6 एडजस्टेबल टनेज मोड्स में, तो हवा और सेविंग्स दोनों टनटनाटन। तुली कॉलेज ऑफ होटल मैनेजमेंट नागपूर घेऊन येत आहे आपल्यासाठी सुवर्ण संधी। या अंतर्गत तुम्हाला मिळत आहे 3 आणि 4 वर्षाचे डिग्री कोर्सेस लंडन युनिव्हर्सिटी कडून, L2 डिप्लोमा सोबत मिळवा, भारतात आणि विदेशात नोकरीची 100% हमी, शिका आणि कमवा एकाच परिसरात कॉलेज सोबत 5-स्टार कॅटेगरी हॉटेल मध्ये ट्रेनिंग करण्याची संधी, हॉस्टेल सुविधा उपलब्ध। एवढेच नाही, कोर्स सोबत मिळत आहे स्कॉलरशिप। अधिक माहिती करिता संपर्क करा, इंस्टाग्राम आणि फेसबुक ला अवश्य भेट द्या। नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं ब्रेक नंतर स्वागत। आणि इथे तयारी झालेली आहे आणि पुन्हा मला काकडीच दिसलेली आहे, त्याच्यामुळे इथे नवीन काहीतरी आणखी काकडीचा पदार्थ तयार होणार आहे यात काही शंका नाही। मला पण उत्सुकता आहे की काय पदार्थ तयार होणार आहे आणि तुम्हाला पण नक्कीच आहे। तेव्हा आजच्या आपल्या एक्सपर्ट गेस्टला आमंत्रित करूया, त्यांचं नाव आहे प्रगती सोनटक्के। मॅडम नमस्कार। नमस्कार, तुमचं आमच्या किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आणि आज तुम्ही आम्हाला काय शिकवणार आहात? मला काकडी दिसली म्हणून मला जरा अजून उत्सुकता। काकडीचे थालीपीठ। काकडीचे थालीपीठ, वा। काकडीचे थालीपीठ ही तशी खूप कॉमन रेसिपी आहे, पण प्रत्येकाची पद्धत ही वेगळी वेगळी असते। आणि काकडीचं थालीपीठ आता थंडीत मजा येते खायला, ते आम्हाला कळत नाही आहे की आपण असं हे करतोय की संध्याकाळची चा स्वयंपाक काय करायचा, हा एक प्रश्न असतो। हा प्रश्न सगळ्यांचा आपण बहुतेक सॉल्व करतो आहे की काकडीचं थालीपीठ करा। म्हणजे खाद्ययात्रेच्या या एपिसोड्स म्हणणं, म्हणजे काही काही एपिसोड्स आपण असे दाखवले आहेत की संध्याकाळचा प्रॉब्लेमच सॉल्व केला आहे। पण पावभाजी काय दाखवली, काकडीचा कोरडा काय दाखवला, काकडीचे थालीपीठ तुम्ही काय दाखवलाय, वा वा वा, मजा आहे मजा आहे। चला सुरुवात करूया, यासाठी लागणारं साहित्य सांगा। साहित्य आहे काकडी सर्वप्रथम, ओके, बेसन, बरं, गव्हाची कणी, बरं, तेल, हा हा, ओवा, हा, बारीक चिरलेली मिरची, बरं, कोथिंबीर, हा हा, आणि ऑप्शनल आहे पातीचा कांदा, बरं। आणि आपले टेस्टी पार्टनर्स आहेत सोबत, आहेतच, हळद, तिखट, मीठ, नाही का। चला सुरुवात करायची, काय करायचं पहिल्यांदा? सर्वप्रथम आपण काकडी घेऊया। बरं, काकडी मी किसून घेतली आहे। हो, सालासकटच किसून घेतलेली आहे, म्हणजे सगळं पौष्टिक जे आहे सालामध्ये ते आपल्या पोटात जातं। काकडी घेतली, सालासकटच घेतलेली आहे, वा। आता पुढे काय? त्याच्यानंतर आपण कणिक घेतोय। कणकेचं असं काही प्रमाण नसेल, प्रमाण जे मावेल तितके, बरं। ओके, घेत राहायची आणि अंदाज घेत राहायचा, बरोबर आहे की असा किती आहे आणि एक वाटी कणिक आणि अर्धी वाटी बेसन असं अजिबात नाही आहे, अंदाज घ्यायचा आहे आपल्याला। त्याच्यानंतर आपण बेसन घेतोय, तर बेसन आपल्याला फक्त 1 ते 1.5 चमचे तेवढं घ्यायचं आहे। 1 ते 1.5 चमचा बेसन घ्यायचं आहे, बेसन मात्र कमी घ्यायचं आहे, कमी घ्यायचंय, बरं। ओके, पुढे मग आपण हे चांगलं मिक्स करून घेतोय, बरं, म्हणजे आपल्याला कणकेचा पण अंदाज येतो हा आणि बाकीही समजते की आपण याला थापून करणार आहात तुम्ही। थापूनही होते, म्हणजे आपल्या आपल्यावर आहे, थापून पण करू शकतो, पण थापून करण्यासाठी आपल्याला थोडस घट्ट भिजवावं लागतं, आणि जर आपण डायरेक्ट वाटीने तव्यावर टाकलं तरी चालते। तुम्ही कसं करणार आहे ते सांगा। तव्यावर डायरेक्ट टाकणार आहे। क्या बात आहे, तव्यावर डायरेक्ट टाक, मला पण शिकायला मिळेल, वा वा, छान। आता यात काय टाकायचं आहे आता पुढे? तर आपल्याला ह्याच्यामध्ये मिरची, हा, मिरचीचे तुकडे, ते छान दातात आले पाहिजे, मजा येते त्याच्यात, काकडी बरोबर मिरची एकदम भन्नाट लागणार आहे ते। थोडस पातीचा कांदा ऑप्शनल आहे, बरं, टाकला तरी चालतो, नाही टाकला तरी चालतो, अगदी अगदी, असला तर टाकायचा, नसला तर नाही टाकायचा। ओवा 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 टाकायचाच येस, ओवा टाकायचाच।
ओव्याचा असं काही नाही, असला तर टाका आणि नसला तर टाकू नका. बरोबर, राईट राईट. आणि टेस्टी पार्टनर, टेस्टी पार्टनर टाकणार. ओके ठेवा. थोडीशी हळद, तिखट तिखट कमीच टाकणार आहे, मिरची आपण टाकलेली आहे. बर, मीठ चवीनुसार आणि अजून धने पावडर, जिरं पावडर असं काही हवंय? जिरं हवं. बर ओके. बस मी म्हटलं म्हणून टाकलं का तुम्ही? ऍक्च्युली कोथिंबीर आहे त्याच्यामुळे धने पावडर नाही. काय होतं की काकडीचा जो स्वाद आहे तो एकदम डॉमिनेटिंग आहे, म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये, तर त्याच्यामुळे नाही घातलं तरी तरी चालेल. ओके, हे मिक्स करायचं. ओके, आणि आता याला पाण्याने भिजवायचं. बरं, पाणी मी घालू की तुम्ही घालायचं? ओके मी घालू. बघा, कारण आपल्याला पातळ करायचं आहे ना हे. ओके, ज्या कणकेच्या ह्याच्यामध्ये ज्या गाठी गाठी होतात त्या सगळ्या विरघळल्या पाहिजे. बरोबर, चांगलं मिक्स झालं पाहिजे. त्याला असं छान हाताने करा म्हणजे मजा येईल, हाताची पण सवय येईल त्यात. बरोबर ना? तुम्ही तुम्हाला अवघडल्यासारखं होऊ नका, हाताने करा. आमच्या किचनमध्ये आम्ही हाताने करतो, काही हरकत नाही. येस, आत्ता होणार ते बरोबर, आणि आत्ता त्याला तुमच्या हाताची चव पण येणार. अजून पातळ हवंय थोडंस? बरं बघा, ते वाटीने पडलं पाहिजे असं आहे ना. हो, आपण धिरडे करतो तसं तसं. हा, आपण याला काकडीचे धिरडे पण म्हणू शकतो. म्हणू शकतो, है ना. अजून हवंय पाणी? बघा कन्सिस्टन्सी थोडस एकदम. बरं, तुम्ही असं बिंधास सांगा बरं का मला, म्हणजे अगदी कमी आवाजात सांगू. नाही नाही नाही, तर मला एक वाटी. बरं, वाटी तुम्हाला देते. आणि तवा? तवा पाहिजे, तवा आपण गरम करायला ठेवूया. बरं, तुम्हाला पळी चमचा हवा आहे काही? आणि आता याच्यावरती तेल टाकायचं आहे का? तेल टाकायचं. बरं, तवा पहिले थोडासा गरम होऊ दे आणि मग नंतर तेल. पेशन्स आहे, तवा गरम होऊ द्यायला पाहिजे आणि नंतर त्याच्यावरती तेल घालायचं आहे. आपण असेच दुधी भोपळ्याचे पण करू शकतो, लाल भोपळ्याचे पण करू शकतो, कुठल्याही भाज्यांचे असं आपण करू शकतो आणि छानपैकी पौष्टिक खाऊ शकतो. आणि मुलांनाही आवडतात, मुलं पोळी नको म्हणतात. बरोबर आहे, टिफिनमध्ये किंवा असंही खायला पोळी नको म्हणतात. बरोबर, आणि आता तर सध्या माझ्या डोक्यात रात्रीचा संध्याकाळचा स्वयंपाक काय करायचा हा आहे, सगळे युनिव्हर्सल क्वेश्चन माझ्या पुढे आहे. तर आपण हा सॉल्व करतोय मला असं वाटतं की ऑलमोस्ट आपला हा सॉल्व्ह होतो आहे, आपला तवा तापलेला आहे. तर थोडीशी मी याच्यामध्ये कोथिंबीर घाल्या. बर ओके, आणि हे चांगलं एकदा मिक्स करून घे. बर, आणि याच्यावरती तेल घालायचं आहे. आता तेल घालाय. बर, आणि तुम्हाला हे पसरवायला वाटीने पसरवणार आहात तुम्ही? वाटी. बर, मी ऍक्च्युली हाताने पसरवते त्याला. अच्छा ओके, मला थोडंसं पाणी. हो, पाण्याचा हात घेऊन पसरवतात युजली, म्हणून मी तुम्हाला विचार. ओके, करताना मात्र गॅस कमी करायचा, ठेवायचा कमी आहे ना, हाय फ्लेमवर गॅस ठेवायचा नाही. गॅस हा कमी, याची फ्लेम कमी असायला पाहिजे. वा, मस्त. आम्ही लहान होतो ना तेव्हा
खूप साऱ्या पोळ्या असायच्या, म्हणजे जॉईंट फॅमिली असायची, आणि एवढ्या मोठ्या पोळ्या करताना एवढं मोठं घोळण घ्यायचं त्या याच्यासाठी, पोळ्या करण्यासाठी. बरोबर. तर ते उरलेलं नंतर जे शेवटी जे घोळण असायचं ना, त्याच्यात मला आठवतं मी आणि माझी ताई आम्ही दोघीजणी मस्त त्याच्यात सगळं तिखट मीठ टाकून त्याला असं पातळ, माझी ताई खूप छान करायची. आणि मग शेवटी आम्ही आमचा एक कार्यक्रम राहायचा की ते उरलेल्या घोळण्याचा, कारण ते खरकट होतं म्हणून आजी रागवायची की त्याला परत ठेवायचं नाही, मग आम्ही त्याची अशी धिरडी करायची, साधीच करायची, साधी कणकेची पण अशी करायची, म्हणजे असं ते पाण्याचा हात घेऊन वगैरे छान असं करायचं. हे जे बाजूला जे तेल आहे ते आता गॅस मोठा करू. हो चालेल. बरं. त्याला थोडंसं आपण होऊ देऊ, कारण वरती वरचा रंग हा पूर्णपणे बदलला पाहिजे. पूर्ण वरचं सुकून गेलं पाहिजे तेव्हा मग आता हे सुटलं. येस येस. आणि अजून एक ट्रिक आहे बरं का, आता तुमचं लक्ष आहे की नाही मला माहिती नाही, पण माझं लक्ष आहे मला माहिती आहे. जेव्हा कधी आपण डोसा किंवा थालीपीठ असं आपण जेव्हा परतवतो तेव्हा सराटा हा पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा, म्हणजे राईट. बरोबर. याला चिपकत चिपकत. आता मी याला येस पडतात, काही हरकत नाही. ते पातळ आहे ना, हे पुन्हा आपलं कलाकारी सगळी बायकांनी करायची असते, त्याच्यामुळे हे चिपकून जातं. वा मस्त. असेच सगळे काकडीचे थालीपीठ म्हणा किंवा काकडीचे धिरडे आम्ही तयार करून घेतो आणि तुमच्यापुढे परत मस्तपैकी प्रेझेंट करून घेऊन येतो. कुठेही जाऊ नका, बघत राहा शंखनाद प्रस्तुत खाद्ययात्रा, पॉवर्ड बाय वाघमारे मसाले आणि 24 कॅरेट ऑइल. चला तर मग आलेच. झकासपैकी काकडीचे धिरडे किंवा काकडीचे थालीपीठ आमचे तयार आहे. मस्त कांदा आणि काय तिखट मीठ लावून त्याला तयार आहे. मस्तपैकी डीप दिलेलं आहे आणि लोण्याबरोबर सर्व्ह केलेलं आहे. वा वा क्या बात है, मस्त मजा आली आहे. मी ते टेस्ट करणारच आहे, ते मस्तच असणार आहे मला माहिती आहे. आणि ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल याची मला 100% खात्री आहे. अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी बघत रहा शंखनाद प्रस्तुत खाद्ययात्रा, पॉवर्ड बाय वाघमारे मसाले आणि 24 कॅरेट ऑइल. चला तर मग आता तुमचा निरोप घेण्याची वेळ झालेली आहे. मॅडम तुम्ही इथे आल्यात आणि आम्हाला छानपैकी रेसिपी दाखवली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि अशाच तुम्ही आमच्याकडे येत रहा आणि छान छान रेसिपी आम्हाला शिकवत रहा अशी तुमच्याकडनं मी अपेक्षा करते. आणि खरंच तुम्ही जे कोविडमध्ये काम केलं त्याच्याबद्दल काही बोलायलाच नको. मजा आली तुमच्या, तुम्हाला भेटून खूप मजा आली आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांनासुद्धा. चला तर मंडळी आता मी तुमचा निरोप घेते आहे, पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत नमस्कार. वाघमारे वऱ्हाडी मसाला आता तुमच्या शहरात प्रत्येक किराणा दुकानात. वाघमारे वऱ्हाडी मसाला, दै रोजच्या जेवणाला स्वाद जरा अटके. भाई खाने में जितना जरूरी होता है स्वाद, उतना ही जरूरी उसमें बसा स्वास्थ्य. और ये दोनों आपको भरपूर मिलेंगे सिर्फ 24 कैरेट कुकिंग ऑयल में, जो खाना बनाते हुए लगे बहुत कम और दे पूरा स्वाद. वहीं स्वीडन टेक्नोलॉजी से बना ये ऑयल गर्म होते वक्त जरा सा भी धुआं ना होने दे. 4 स्पेशल वैरायटीज में अवेलेबल, यानी क्राउन नट ऑयल, सोयाबीन ऑयल, सनफ्लावर ऑयल और राइस ब्रैन ऑयल तो आज ही आजमाएं. अपने जायके और स्वास्थ्य दोनों को दे 24 कैरेट कुकिंग ऑयल का जानदार तड़का. साफ हवा एंजॉय करने के लिए अब कहीं और क्यों चले, घर पे ही रुके. वोल्टास का नया प्योर एयर एडजस्टेबल एसी विद हेपा फिल्टर, ये जर्म्स और पोल्यूटेंट्स को फिल्टर करे और दे साफ ठंडी हवा 6 एडजस्टेबल टनेज मोड्स में, तो हवा और सेविंग्स दोनों टनटनाटन. तुली कॉलेज ऑफ होटल मैनेजमेंट नागपुर
घेऊन येत आहे आपल्यासाठी सुवर्ण संधी। या अंतर्गत तुम्हाला मिळत आहे 3 आणि 4 वर्षाची डिग्री कोर्सेस लंडन युनिव्हर्सिटी कडून L2 डिप्लोमा। सोबत मिळवा भारतात आणि विदेशात नोकरीची 100% हमी। शिका आणि कमवा एकाच परिसरात कॉलेज सोबत 5-स्टार कॅटेगरी हॉटेल मध्ये ट्रेनिंग करण्याची संधी। हॉस्टेल सुविधा उपलब्ध। एवढेच नाही, कोर्स सोबत मिळत आहे स्कॉलरशिप। अधिक माहिती करिता संपर्क करा, इंस्टाग्राम आणि फेसबुकला अवश्य भेट द्या।